मराठा क्रांति मोर्चा वती आकुर्डी खंडोवा मालते निगडी तहसीलदार कार्यालय अशा प्रकार भव्य मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने संपन्न झाला। या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी दलित समाजाचे लोक असतील, एससी एसटीतले लोक असतील, ओबीसीतले लोक असतील, ख्रिश्चन समाजाचे लोक असतील, यांनी देखील उत्स्फूर्तपणे आम्हाला पाठिंबा व्यक्त केला। त्याबद्दल त्या समाजाचं धन्यवाद। खरं तर मनोज जारंगे पाटील आज 9 दिवसापासून अन्न पाणी त्याग करून आंदोलन करतायत। त्यांची तब्येत ढासळलेली आहे, त्यांच्या केसालाही धक्का लागू नये आणि सरकारने अत्यंत संवेदनशीलपणे त्यांच्या आंदोलनाकडे पाहावं। जो काल सर्वपक्षीय प्रस्ताव केलाय तो त्यांनी नाकारलाय, त्याचा पुनर्विचार सरकारने करावा आणि त्यांच्या मागणीची पूर्तता करावी। बीडमध्ये जे काही हिंसाचार घडला, चुकीचं काम घडलं, ते त्याला मराठा समाज समर्थन करत नाही, मात्र त्यामागे काही षड्यंत्र आहे का, कुणी दुसऱ्याच लोकांनी घुसून काय केलंय का, या संदर्भात निश्चित शासनाने पडताळणी करावी। मात्र निरापराध मराठा समाजाच्या युवकांवरती खूप गंभीर गुन्हे ते दाखल करतायत, त्या विभागात संचारबंदी त्यांनी त्या ठिकाणी बंद केलेली आहे। आंदोलन उपोषण आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ते उचलून घेऊन जात आहेत। या सगळे प्रकार सरकारने थांबवावेत अशा प्रकारचा आमचा इशारा आहे। आणि मनोज जारंगे पाटलांच्या संदर्भात आज शासनाचा प्रस्ताव त्यांच्याकडे जाणार आहे, त्यावर मनोज जारंगे पाटील पुढची काय दिशा देतात, काय संदेश देतात, काय आदेश देतात, त्यावर पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज आणि क्रांती मोर्चाची दिशा ठरणार आहे। मनोज जारंगे पाटील जो आदेश देतील त्याचं पालन सकल मराठा समाज या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। उतरावेत असं तुम्ही म्हणलात, काय सांगाल? नाही, खरं तर पिंपरी चिंचवड शहरामधील खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमदार महेशदादा लांडगे असतील, आमदार अश्विनीताई जगताप असतील, आमदार अण्णा बनसोडे असतील किंवा उमा खापरे आमदार असतील किंवा शिरूरचे आमदार अमोल कोल्हे असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील, हे आमच्या शहराच्या संबंधित असणारे खासदार आमदार आहेत। आणि त्यापैकी बहुतांश लोकप्रतिनिधींनी यावरती कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही। ते तोंड तोडून घरात बसलेले आहेत, ते झोपेचं सोंग घेत आहेत, झोपलेले नाही, झोपेचं सोंग घेत आहेत। खरं तर त्यांनी यावरती प्रतिक्रिया द्यायला हवी, आमचा आग्रह आहे की त्यांनी प्रत्येकाने आपापल्या नेत्यांकडे, म्हणजे आपांनी मुख्यमंत्र्यांकडे, दादांनी देवेंद्र फडणवीसांकडे, अण्णांनी अजितदादांकडे आणि कोल्हेंनी अजित शरद पवारांकडे, या सगळ्या नेत्यांकडे आग्रह धरून आमच्या मराठा समाजाची ही मागणी पूर्ण करा, अन्यथा समाज आम्हाला रस्त्यावर फिरू देत नाही, अन्यथा आम्ही तुमच्या पक्षाशी संबंध तोडू, इतकी टोकाची भूमिका त्यांनी समाजासाठी घ्यायला पाहिजे। मात्र ते घेत नाही, त्यांना त्यांची आमदारकी आणि खासदारकी प्रिय समाजापेक्षा वाटते, मात्र याच समाजांनी त्यांना खासदार आमदार केले, समाजाचं रूप फेडण्याची याची त्यांना संधी आहे। त्यांनी राजीनामा द्यायचा का नाही त्यांचा भाग आहे, मात्र समाजाला आपल्या नेत्यांकडनं, या सरकारकडनं न्याय देऊन त्यांनी आपल्या पदरात पुण्य पाडून घ्यावं अशाही प्रकारची विनंती आमची त्यांना आहे। या पुढच्या काळात जोपर्यंत जरांगे पाटील सांगत नाहीत तोपर्यंत या शहरामध्ये आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचा कुठलाही कार्यक्रम या शहरात होणार नाही। जर कुणी तसा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न केला तर तो कार्यक्रम मराठा समाज उधळून लावल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।